फोन करतात ना रे हल्ली कुठेतरी फोन येतात असा मला तरी फोन तरी सुरुवातीला झाला असेल असं कसं पण नंतर असेल ना की मी असा आहे त्याला आम्ही सांगितलं ना आम्ही सव्वा साला तुला यायला लागेल इकडे We arrived in Malshej Ghat. Our other college friends are arriving from Pune as well. Yeah, they will be joining us shortly.
किरण से दिल की कलम से तुझे फोट मजे
इतना मधुर इतना मधुर तेरा मेरा प्यार लीला होगा जन्मों में कई कई बार कई कई बार कई कई बार अनिल चौहान कराओके कराओके जगत में आपका पसंदीदा मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का हमारा है दोस्तों एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का हमारा है दोस्तों तुम्हारे ही नाम से बनता है मेरा काम तुम्हारे ही काम से होता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से जैसे मेहरबान का सहारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों हाल मैं तुम्ही को पुकारा है दोस्तों ए दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों ऐसा मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों ए दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों शुक्रिया यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया सो बार शुक्रिया अरे सो बार शुक्रिया बचपन तुम्हारे साथ गुजारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों शायर तो नहीं
पायल तो नहीं मगर हसीना, जब से देखा मैंने तुझको मुझको शायर तो नहीं मग घर मी त्याला फक्त म्युझिकचा आवाज खूप होता, बाईकचा कमी झाला होता. मैं शायर तो नहीं, मैं शायर तो नहीं मगर हसी, जब से देखा मैंने तुझको मुझको शायर ही याद है. मैं शायर तो नहीं काय इथेही बंद पडतोय त्याच्या पुढे जर काय शशिकांत तुझ्याकडे पाहिले ना. मैं शायर तो नहीं माया चमड्यामध्ये कोंब उभी राखण करते मी रावजी, माया चमड्यामध्ये कोंब उभी राखण करते मी रावजी. रावजी हात लकाला उजी पाहिल कुणीतरी टाया, रावजी हात लकाला उजी पाहिल कुणीतरी. औंदास गवरी सबाईंबी सोळाव गाठल ग, चोळी दाटली अंगाला बाई कापड का फाटल ग, काळीज माज धडधड करी उडते पापणी वरचे वरी. रावजी हात नकाला उजी पाहिल कुणी तरी, रावजी हात नकाला उजी पाहिल कुणी तरी. नार गोमटी तू देखणी फुसका बांधा ठसला मनी, नार गोमटी तू देखणी फुसका बांधा ठसला मनी. फुलराणी जीव माझा साजणी गजळला तुझ्यावरी, फुलराणी जीव माझा साजणी गजळला तुझ्यावरी. रावजी हात नकाला उजी पाहिल कुणी तरी. माळ्याच्या मळ्यामध्ये कोंग उभी वांगी तोडते मी रावजी, माळ्याच्या मळ्यामध्ये कोंग उभी वांगी तोडते मी रावजी. रावजी हात नकाला उजी पाहिल कुणी तरी. गोऱ्या गाला वरी ग माझ्या लाली लागली दिसू ग, अंघोळीला बसले माझ मलाच ये हसू ग.
पदर राहिना खांद्यावरी पिसाट वार भुर भुर करी रावजी भात नकाला उजी पाहिल कुणी तरी रावजी हात लकाला उजी पाहिल कुणी तरी शुक्राची ग तू चांदणी लाज नको ग नाही कुणी मंजुळा जीव तुझ्यावर खुळाक झाला खरोखरी मंजुळा जीव तुझ्यावर खुळाक झाला खरोखरी माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी वांगी तोडते मी रावजी रावजी हात नकाला उजी पाहिल कुणी तरी काय भलं बोल जे असेल नाही भलत आहे सगळं भलं Thank you.
मेरे अरमानों के पंख लगा के कहाँ उड़ चली सरकारी ऑडिटर पुंडलिक साहेब डाक बंगल्यावर उतरले होते. डाक बंगल्याची देखरेख करणारा रामरतन मोठा टापटीपणे शिस्तीचा माणूस होता. सरकारी अधिकाऱ्यांची सरबराई तो मनापासून करायचा. पुंडलिक साहेब डाक बंगल्यावर आले त्याला दोनच दिवस झाले होते, पण तेवढ्या वेळात त्यांनी त्यांची मर्जी संपादून घेतली होती. सकाळी जेव्हा पुंडलिक साहेब ऑफिसमध्ये जायची तयारी करत असताना तो त्यांच्याकडे आला आणि तो म्हणाला, फिरोजबाईंनी हवेलीवर बोलवले आज रात्री डिनरला. फिरोजबाई कोण? हवेलीच्या मालकीणबाई आहेत. त्यांचं घराणं या गावातलं सगळ्यात श्रीमंत आणि जुनं आहे. त्या कुटुंबामध्ये आता फक्त एकट्या फिरोजबाई शिल्लक राहिले. 70 वर्षाच्या असतील, एकट्याच असतात. कुणी नवीन गावात आलं की ओळख करून घेतात. आज रात्री तुमच्यासाठी ड्रिंक्स डिनर असं जंगी प्रोग्राम आहे. रात्री उशीर होईल तेव्हा तिकडेच राहायची व्यवस्था पण केली. हे मुद्दाम सांगितले आज रात्री ना. ठीक आहे, येतो म्हणून सांग.
मला पण आवड आहे नवीन नवीन वल्लींना भेटायची. आज रात्री नक्की जातो. काही वेळ गुटमळून रामरतन म्हणाला, साहेब पण आपण तिकडे गेलं नाही तर बरं होईल. का रे? तुम्हाला पटायचं नाही साहेब, पण काहीतरी सांगा ना. जाऊ नका. अरे का? तूच तर मला निरोप सांगितला. इथं मी कंटाळा झाले, दोन दिवस झाले. एक संध्याकाळ तेवढीच गंमत. मग काम करा, संध्याकाळी जा, ड्रिंक डिनर घ्या आणि इकडे परत या, तिथे राहू नका. कशाला ती काय सत्तरीची म्हातारी मला खाणार आहे का? तसं काही नाही साहेब, आधी या दोन वेळेला असेच साहेब गेले होते, फिरोजबाईंकडे राहिले होते. मग ते परत नाही आले. आले म्हणा, पण त्यानंतरच्या आठवड्यात हार्ट अटॅक येऊन इथंच मेले. पण चार पाच दिवस झाले होते ना. अरे मग काय संबंध त्यांच्या मरणाचा तिथं जाण्याचा? तिनं त्यांच्यावर जरी विषप्रयोग केला तरी लगेच मेले असते. चार दिवस विष चढायला लागत नाही. ते काय नाही, मी जाणार, तू गाडी तयार ठेव, मी जाणार प्रवेशबाईच्या हवेलीवर. आता रामरतनला याहून अधिक विरोध करता आला नाही, म्हणजे तसं काही सांगण्यासारखं कारण नव्हतं त्याच्याकडे. पण तरी तो म्हणला, त्यात मोठं तथ्य होतं. या गोष्टीला 7-8 वर्ष होऊन गेली. रात्रीची वेळ होती आणि वरकामाची माणसं घरी गेली होती. फिरोजबाई आपल्या हवेली देखत्यात बसल्या होत्या. अलीकडे त्यांना रात्री लवकर झोप लागत नसे. डोळा लागला तेव्हा 12 वाजून गेले होते रात्रीचे. अचानक घड्याळ्याच्या टोल्यांनी त्यांना जाग आली. जुन्या प्रचंड घड्याळ्यात 12 टोले पडले ते त्यांनी मोजले. एक क्षणभर शांतता पसरली. पुन्हा असे 5 टोले फिरोजबाईंना ऐकवल्या. मग मात्र त्या घाबरल्या. त्यांनी खोलीतला दिवा लावला आणि तशाच बसून राहिल्या. हळूहळू त्यांच्या झोप त्यांच्या डोळ्यावर झोप चढायला लागली आणि दिवे तसेच ठेवून त्या झोपल्या. परत एकदा थोड्या वेळाने घड्याळ्यात टोले पडायला लागले. छातीत धस्स होऊन फिरोजबाई जागा झाल्या. या वेळेला पण 12 टोले पडले आणि घाबरून त्यांनी घड्याळ्यात सावकाश गंभीर वेळ पाहत अजून 5 टोले ऐकले. आता मात्र त्यांना काही सुचेना. भास म्हणावा तर आपण जागे आहोत, मग ही सूचना कशाची असेल, मरणाची? पुन्हा पहाटे त्यांना ते टोले ऐकवले. यावेळी त्या झोपल्या नव्हत्या, कारण त्यांना झोप लागलीच नव्हती. 12 टोले नंतर 5 त्या चक्रावून गेल्या. मग त्यांना एक जुनी आठवण आली. लहानपणी त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की घड्याळ्यानं जास्ती टोले ऐकवले की पुढच्या आठवड्यात माणूस मरतो. आणि घड्याळ पण तेच सांगते, 5 5 म्हणजे आपलं आयुष्य आता 5 दिवस आहे. भीतीनं त्यांच्या मनाचा पुरता कब्जा घेतला. फिरोजबाई सहसा हाय खायत नसल्यामुळे त्यांनी आपल्याकडून जमेल तेवढा प्रयत्न करून संकटाला तोंड द्यायचं अशी वृत्ती ठेवली होती. त्याने डॉक्टर रुस्तमजीला बोलवलं. झाल्या प्रकाराबद्दल काही न सांगता नुसतंच सांगितलं की आम्ही डिनर घेतलं, गप्पा केल्या, एक रात्र राहण्यासाठी जे प्लॅन केले ते सक्सेसफुल होते, तुम्ही येणार का? तिला वाटलं की आपल्याला जर भास होत असेल तर रुस्तमजीला टोले ऐकू येणार नाहीत, आणि आले तर ऍटलिस्ट तो आपल्याला वेड म्हणणार नाही. आधी सांगितलं तर मात्र म्हणेल 12-5 17 टोले हे तू बुढी हो गई आहे, अब तेरा तो सर फिरने वाला आहे. रुस्तमजींना टोल्याविषयी सांगितलं नाही तरी त्याच्याबरोबर हसत हसत वाईन घेताना मात्र फिरोजबाईंच्या मनात भीती काट्यासारखी ठुसठुसली. अखेरीस टोले परत ऐकण्यासाठी मनाची तयारी करून फिरोजबाई झोपल्या. त्यांच्या बेडरूमच्या समोर पण पॅसेजच्या एका टोकाला असलेल्या दुसऱ्या बेडरूममध्ये रुस्तमजी झोपला. अपरात्री परत एकदा फिरोजबाईंना जाग आली आणि आज मात्र 12 नंतर 4 टोले पडले. आता त्या म्हणल्या, बरोबर आहे, 5 चे 4 झाले म्हणजे अजून 4 दिवस माझे उरले. सकाळ झाली, फिरोजबाई उठल्या, रुस्तमजीने घेऊन ब्रेकफास्टला बसल्या. राधानी केलेले टोस्ट, ऑमलेट, वाफ येणारी कॉफी याचा समाचार घेऊन दोघे खुश झाले. रुस्तमजी म्हणाला फिरोजबाईंना, एक डॉक्टर म्हणून सांगतो, तुमची हेल्थ फर्स्ट क्लास आहे, काय बी झाले नाही आणि 10 वर्ष तरी तुम्हाला कुछ होणार नाही, सो एन्जॉय. फिरोजबाई असून म्हणाला, थँक्यू डॉक्टर, काल रात्री तुम्हाला कशी झोप लागली? रुस्तमजीचा आवाज बदलला. तो म्हणला, फिरोज ते विचारू नको, 3 वेळा जाग आली घड्याळ्यांच्या टोलेनी, 3र्या वेळेला मात्र झोप लागेना म्हणून बसून राहिलो. कसलं ते घड्याळ आहे तुझं, याला बंगार मध्ये देऊन टाक, 16-16 टोले पडतात त्याच्यात, ते पण 3-3 वेळा. फिरोजबाई आता मात्र त्याला म्हणाला, म्हणून तर तुम्हाला मी रात्री बोलवले, तुम्हाला पण टोले ऐकवलं ना, आधी जर मी तुम्हाला सांगितलं असतं तुम्ही मला वेळच ठरवलं असतं. आता काय करूया, भास तर नाहीये कारण तुम्हाला पण टोळे ऐकता आले. अगं पण हे असलं हे चित्र घड्याळ तू ठेवलं कशाला घरात, हे फेकून? अगं पण
काय रुस्तुमजी माझ्याकडे घड्याळ एकच आहे आणि मला ते बंगारमध्ये द्यायचं नाही. रुस्तुमजी म्हणला म्हणजे का आज मी पाहतोय दिवसभर आपकी हवेली ते घड्याळ मला सापडलं नाही. ते घड्याळ हवेलीत नव्हतं तरी असे टोले ऐकवत. हे ऐकून मात्र रुस्तुमजी घाबरले, भारल्यासारखे बसून राहिले. पण त्याला असं काही सांगता येईना फिरोज भाईला ज्याच्यामुळे तिची भीती कमी होईल. त्यामुळे तो आपल्या डिस्पेन्सरी निघून गेला. हवेलीत नसलेल्या त्या घड्याळानं पुढच्या 3 दिवसात पुन्हा काही टोले दिले नाहीत. फिरोजबाईंना इतकं आश्चर्य वाटलं की त्यापायी त्यांची भीती कमी झाली, झोप पण कमी झाली. पण आता ही हवेली आणि हे जग सोडून जाऊ की काय अशी धाकधूक मात्र त्यांना सोडेना. असे 3 दिवस गेले. शेवटचा 4th सबंध दिवस फिरोजबाई रोजचे व्यवहार करता करता कोणाशी काही न बोलता मनापासून मृत्यूची वाट पाहत राहिल्या. रात्री राधाबाई बातमी घेऊन आली. रुस्तुमजी डॉक्टर एकाएकी हार्ट फेलने मरून त्यांच्या डिस्पेन्सरीत सापडले होते. आता मात्र फिरोजबाई घाबरल्या. काय झालं असेल? त्या शहरल्या. घड्याळाच्या टोल्यांनी आपलं मरण वर्तवलं असताना ते खरं व्हायच्या आधी रुस्तुमजी जातात टोले ऐकून म्हणजे काय. आणि आपल्या वाट्याचं मरण जर डॉक्टरने घेतलं असेल ओढवून तर आपल्यामुळेच त्यांचा बळी गेला असं त्यांना वाटू राहिलं. यानंतर गेल्या 9 वर्षात 5-6 वेळा तरी फिरोजबाईंना घड्याळाचे टोळे ऐकवले. दर वेळेला त्यांनी कोणाला ना कोणाला आपल्या घरी जेवायला ड्रिंक आणि डिनरला बोलवले. एकदा गावातला एक बिझनेसमॅन, एक ऑडिटर, एक आर्किओलॉजिकल संशोधन करणारा माणूस, 2 प्रोफेसर, 2 वेळा कमी ग्रेडचे आलेले सरकारी नोकर, एकदा तर एक IPS पोलीस अधिकारी आणि एकदा तर एक वाट चुकलेला प्रवासी, इतके सगळे हार्टने गेले होते. आणि त्यापैकी प्रत्येक जण त्या अदृश्य घड्याळाचे टोले ऐकायचा आणि 4th दिवशी हार्ट फेलून खलास व्हायचा. फिरोजबाईंनी पुन्हा एकदा आपल्याऐवजी दुसऱ्या कोणाला तरी पुढे करून मरणाला हुलकावणी दिलेली असायची. आता फिरोजबाईंना याचा काय म्हणतो आपण, चाळा लागला. घड्याळाची टोल्याची सूचना आता त्यांना स्वतःच्या मरणाची वाटू नाही लागली. आपल्या हातून नक्की घडणार असलेल्या अपराधाची थोडी वाटायची. आणि असा अपराध होता की तो केला तर कोणीतरी दुसरा जात होता, तो केला नसता तर स्वतःला जिवंत राहता आलं नसतं. पण एक त्यांना माहिती होतं की हे कोणीही प्रूव्ह करू शकत नाही. यावेळी पुंडलिकांचा नंबर लागला होता. रामशरणचं काही न ऐकता पुंडलिक नवीन नवीन मंडळींना भेटायचं. म्हणून कालच फिरोजबाईंना ते जे टोले ऐकवले त्याच्या 2nd दिवशी सकाळी धावपळ करून त्यांनी सगळी योजना केली होती. त्याला गाडी पण तयार करायला होती आणि डाक बंगल्यावर निरोप पाठवला होता. पुंडलिक कसा माणूस असेल, तो काही गैरसमज करून घेईल का, येईल का नाही, यायला नकार देईल का, अशा अनेक शंका त्यांच्या मनात येत राहिल्या. परंतु तरीही ते संध्याकाळी पुंडलिक बरोबर ड्रिंक आणि डिनरची वाट बघत राहिल्या. ठरल्याप्रमाणे पुंडलिक आले, गप्पा रंगल्या, ड्रिंक झाली, चिकन मटण दोन्ही केलेलं उत्तम जेवण झालं. फिरोजबाई आपल्या बेडरूममध्ये आणि पुंडलिक पॅसेजच्या टोकाला असलेल्या खोलीत झोपायला गेले. त्यानंतर 4th दिवशीची रात्र. राधाबाई रडत रडत रामरतनकडे आली तेव्हा 12 वाजून गेले होते. ती म्हणली रामरतनला, आणि कुणीतरी मदतीत झाला, फिरोजबाई गेल्या होती नव्हे तुम्ही आज थांबल्या हवेलीवर, आणि फार भीती वाटते मला. रामरतन लगबगीनं पुंडलिक साहेबांच्या खोलीत गेला. ते शांत होते. मग तो पटकन फिरोजबाईंच्या खोलीत बघायला आला तर एक हात छातीवर चळत चळत बाई कोसळताना त्याला दिसल्या. मग त्यांनी रीतसर पुंडलिक साहेबांच्या खोलीवर थाप मारली आणि ओरडायला लागला, साहेब साहेब हवेलीत त्या फिरोजबाई वारले की हो, त्यांना हार्ट अटॅक आला, ऐकताय ना. पुंडलिक शांतपणे उठले, पलंगावर उतरून टेबलापाशी जात ते रामरतनला म्हणाले, उगाच काय ओरडतोय, हिअरिंग गेडशिवाय मी अतिशय बरा आहे. रात्री झोपताना मी हिअरिंग गेड काढून ठेवलं होतं, तुला माहित नाही का. त्यांनी टेबलावरचं छोटं हिअरिंग गेड कानाला लावलं, कानावरून केस ओढून ते दिसेनासं केलं आणि रामरतनला म्हणले, आता बोल. उदय पाडवे छान ऐकलं. तसं मी एक किस्सा सांगतो की आपण 82 ला पास आउट झाल्यानंतर सप्टेंबर मध्ये मला नोकरी लागली. वडगाव मावळ माझं पहिलं पोस्टिंग होतं पुणे जिल्ह्यातलं. तर पहिलं पोस्टिंग, सरकारी कामाचा अनुभव नाही, सरकारी हुद्द्यांची कल्पना नाही, ज्युनियर इंजिनियर कशाला म्हणतात, असिस्टंट इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह कशाला म्हणतात काही माहिती नव्हतं मला.
पण मी जॉईन झालो आणि 15 दिवसात माझे कार्यकारी अभियंता जे पुण्याहून आले त्यांची व्हिजिट होती. पण ती व्हिजिट मला अशी माहिती नव्हती. संध्याकाळी मी माझा जो सहकारी होतो आम्ही संध्याकाळी त्यांनी सांगितलं आपण नॉनव्हेजचं भेद करू. म्हटलं काही हरकत नाही. त्यांनी नॉनव्हेजची तयारी करायला आमच्या पीडब्ल्यू रेस्ट हाऊसला जेवण खाण्याची राहण्याची चांगली सोय असते तुम्हाला माहिती असेल. तर आमच्या त्या खानसामेनी साहेब लोक ज्युनियर इंजिनियर किंवा असिस्टंट इंजिनियर मोठी पोस्ट. मग त्यांनी सांगितलं बाबा आम्हाला जेवणाची तू मटण वगैरे कर. तर त्यांनी मस्त मटणाचा रस्सा वगैरे सगळं छान सुंदर केलं. आणि तेवढ्यात निरोप आम्हाला मिळाला होता की आमचे कार्यकारी पण पुण्याहून येत आहेत एच डी जोशी साहेब त्यावेळेचे नॅशनल हायवेचे. त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे पुणे मुंबई हायवे जो होता त्याचं फ्युचर म्हणजे 4 लेनिंग किंवा स्ट्रेंथनिंग असं प्रपोजल चालू होतं. त्याचं रिसर्चचं काम माझ्याकडे होतं की सब स्टॅटा खाली काय आहे त्याची तपासणी करायची नाशिक मेरीवरून ते सॅम्पल टेस्ट करून आणायचे वगैरे असं ते कामचं संशोधनात्मक होतं की जे पुढं आपला जो फोर नॅशनल हायवे झाला त्याचं आम्ही मुळात इन्व्हेस्टिगेशन करतो. तर ते साहेब येणार आहेत आणि ते वडगाव मावळला आज रात्री थांबणार आहेत. असा अचानक निरोप मिळाल्यामुळं आणि संध्याकाळी 8 वाजता निरोप मिळाला. आमच्या पीडब्ल्यू आणि इरिगेशन मध्ये साहेब लोक असे रात्री जातात अचानक. आणि नाही हे साहेब तसे नव्हते पिणारे नव्हते म्हणून प्रॉब्लेम होता. हे साहेब पिणारे नव्हते आणि खाणारे पण नव्हते. तर त्यांचा निरोप आला नाही पण लक्षात नाही किस्सा पुढेच आहे तुमच्या अझम्पशन्स वरतीच पुढे जातोय मी. हा तर ते येणार आहे असा 8 वाजता आम्हाला निरोप आला. आणि संध्याकाळी 8 वाजता वडगाव मावळ मध्ये भाजीपाला काही मिळणं शक्य नव्हतं 1982 मधली गोष्ट. तर त्यावेळेस मी जे सत्य घडलं ते सांगतोय प्लीज लिसन टू मी. तर त्यावेळेस पण आमचं भेट ठरलं होतं नॉनव्हेजचा. आमच्या त्या खानसामेनी मस्त नॉनव्हेज वगैरे केलं. साहेबांचा फोन आला आमच्या याच्यावर विरजण पडलं आता काय करायचं. साहेब येणार आहेत आणि साहेब एच जी जोशी हे प्युअर व्हेजिटेरियन न पिणारे एकदम स्ट्रिक्ट चांगला माणूस पुण्याचे नॅशनल हायवेचे. तर आता काय करायचं हा प्रश्न पडला. पण भाज्या कुठेच मिळणार होता आमचा बारकू म्हणून जो त्यावेळेसचा खानसामा होता साहेब म्हणे कुठेच काही मिळणार नाही. वडगामावळ एकदम छोटं गाव आता तळेगाव जावं लागलं तळेगावहून काय मिळणार. तर पण तो चिंतेत पडला. मलाही टेन्शन आलं काय करावं. मी ठरवलं आपण इथून गायब होऊन जायचं कारण माझी पहिलीच नोकरी मला काहीच अनुभव नाही. म्हटलं आपण इथून गायब होऊन जाऊ. पण तो म्हटला साहेब तुम्ही काही काळजी करू नका थांबा तुम्ही. मग त्यांनी नॉनव्हेजचा बेत होता आमचा तो ठेवून दिला बाजूला. तिथलं वास वगैरे असेल काय तिथं सेंट पिंट त्यावेळेस मिळत होते रूम्स हे फ्रेशनर ते मिळत त्यांनी वापरले. आणि मग त्यांनी काय आयडिया वापरली हे मला नंतर कळालं. साहेब आधी आले आम्ही ठरवलं बा आपण जेवण करायचं असेल तर रात्री उशिरा करू 11-12 वाजता आणि साहेब मुक्कामाल थांबणार असतील तर मग आपण बघूया काय करता येईल. ते पीडब्ल्यू हे डिपार्टमेंट रिसोर्सफुल असतं. तिथले लोक नॉलेजेबल असतात. त्यांना मंत्री संत्र्यापासून सगळ्यांना कसं सर्व्हिस द्यायचं किंवा कशी त्यांची ट्रीटमेंट द्यायची याच्यात ते वाकप वगैरे असतात. आमचा खानसामा त्याच्यातलाच वन ऑफ द होता सिनियर माणूस होता. पण आम्हाला कदाचित नाही खानसाम्याचं प्रमोशन आयुष्यभर तो खानसामाच असतो त्यामुळे प्रमोशनचा इश्यू नव्हता. तुमच्या कॉर्पोरेटचे नियम इकडे लावू नका गव्हर्नमेंटमध्ये. पण सी इज अ खानसामा ही रिटायर्ड झायचा खानसामा ओनली त्याचा जॉब तोच डिस्क्राईब असतो. तर काय झालं की साहेबांचं कसं मला टेन्शन आलं. मी नवीन होतो पण माझा जो सिनियर होता सिनियर म्हणजे तो माझ्या खरं अंडर काम करतो पण तो सिनियर डिपार्टमेंटमध्ये सिनियर होता तो पण म्हणजे तू काही काळजी करू नको पण तुला टेन्शन असेल तर इथून गायब हो कारण तू काही बोलशील नवीन माणूस आहे बी जाणून नुकताच आलेला आहे. तर काय झालं की त्यांनी तो म्हणे मी मॅनेज करतो खानसामा मी मॅनेज करतो. मग साहेबांना त्यांनी कसं मॅनेज केलं हे मला नंतर कळालं. साहेब शांतपणे झोपले रेस्ट हाऊसमध्ये VIP सूटमध्ये आणि आम्ही आपलं इकडं. तर त्यांनी मला सांगितलं कसं मॅनेज केलं. तर त्यांनी मटणाचा रस्सा आणि भजे तळले मटणाच्या रस्स्यात टाकले साहेबांना दिले. साहेब म्हणे इतकं उत्कृष्ट भज्याचं मी आमटी किंवा भज्याची भाजी कधीच खाल्ली नाही. त्यामुळं त्यांनी खानसाम्याला त्यावेळेस काय असेल बक्षिसे 5-10-20 रुपये ते दिले. पण मला थोडंसं वाईट वाटलं की बाबा जो माणूस खात नाही त्याला आपण फसवलं हे मला त्यांनी किस्सा राहिलं. पण मला त्यावेळेस वाटलं की पहिलीच नोकरी पहिलाच अनुभव आणि त्यावेळेस खरंच आमच्याकडं थोडंसं नाही म्हटलं तरी सबॉर्डिनेटच्या बाबतीत बॉसिझम सोडाचं राजकारण असायचं म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये असतं. परंतु मी त्यावेळेस पिक्चरमध्ये राहिलो नाही. माझा सबॉर्डिनेट जो होता त्यांनी ते सगळं मॅनेज केलं. पण
म्हणजे ह्या डिपार्टमेंटची सुरुवात माझी अशी झाली. पण सुदैवानी त्या ह्याच्यातून मी तरुण गेलो. मग एच डी जोशी साहेबांना आमच्या माणसांनी ते माझ्या सवडनेटनी मस्त आयडिया केली. त्यांनी वडगाव मावळाजवळ एक चांगला तांदूळ बनतो तो साहेबांना सकाळी जाऊन 20 किलो आणला. पुणेचे साहेब आपला सवडनेट उत्कृष्ट तांदूळ आणून देतो. साहेब एकदम खुश झाले, साहेबांना तांदूळ दिले. साहेबांनी सांगितलं इतकं सुंदर. त्या वर्षीचे आमचे जे म्हणजे 7-8 महिन्याचे सीआर आहे अत्यंत उत्कृष्ट झाले. पण डिपार्टमेंटची सुरुवात अशी निगेटिव्ह पद्धतीने झाली त्याचा मला थोडी खंत वाटते. परंतु गव्हर्नमेंटमध्ये असं चालतं. पण ते अधिकारी, पण मला तुम्हाला सांगायचं वाटतं की ते अधिकारी जेव्हा रिटायर झाले तेव्हा ते पक्के ड्रिंकर, पक्के नॉन व्हेजिटेरियन झाले होते. दुर्दैवाने मी त्याला कारणीभूत होतो का काय, ही खंत मला कदाचित वाटते. म्हणजे पण एक आहे का अनुभव असा चांगला आला म्हटलं गाण्याच्या ऐवजी तुम्हाला एखादा किस्सा सांगू. त्यावेळेस मी त्यावेळेस वडगाव मावळला असताना आणखी एक छोटासा किस्सा असा होता. आपण नाना पाटेकरांना ओळखत असाल. तेव्हा त्याची ती नाशिकची जी प्रियसी होती पहिली बायको, तर ती दोघ जण म्हणजे मी खोपोली रेस्ट हाऊस पण माझ्याकडे होतं त्यावेळेस. बरेचसे खोपोली रेस्ट हाऊसच्या समोर स्टड फार्म होतं. स्टडची ती बियर मिळायची लोकांना. त्यामुळं हे दोघ जण तिथं आले होते. प्रियकर प्रेसिस होते त्या काळामध्ये, नीलकांती पाटेकर. त्यावेळेस तिच्याकडे त्यांच्या दोघांकडे फार काही पैसे नव्हते. तो एक्स्ट्रा म्हणून सिनेमात काम करत होता. मला त्या सिनेमाचं नाव आठवत नाही, पण त्यावेळेस तो एक्स्ट्रा म्हणूनच होता कॅरेक्टर 82 मध्ये. त्यांची राहण्याची काही पैसे नसल्यामुळे सोय नव्हती. खोपोलीच्या रेस्ट हाऊसला मी आणि माझा मित्र होतो व्ही डी पाटील म्हणून. ते आता आमच्या डिपार्टमेंटला रिटायर झाले ते सुद्धा. तर आम्ही दोघं होतो, तर ते आमच्याकडे सिन्सिअर राहिले म्हणे गव्हर्नमेंटचा रेस्ट हाऊस आहे, माझी राहायची सोय नाही, हॉटेलला द्यायला पैसे नाही, तर तुम्ही राहू शकता का. मला एक जाणवलं की हा ऍक्टर आहे एक्स्ट्रा जरी असला तरी. आम्ही आमची जी चांगला सूट होता तो आम्ही वेकेट केला. आम्ही दुसऱ्या रूममध्ये गेलो आणि तिथं पाटेकर आणि त्याची ती कोण प्रेसी असेल ती तिथं थांबले. त्या दिवशी सकाळी आम्ही त्यांना काही विचारायच्या आत ते सकाळी लवकरच्या टॅक्सीनी मुंबईला किंवा कसे निघून गेले. हे आयुष्यातले एक गव्हर्नमेंटमध्ये आलेले एक दोन अनुभव फक्त या निमित्ताने मी शेअर करतो. थँक्यू. थँक्यू माहितीसाठी. वडगाव माझी सासरवडी टॅक्सी असे ती पूर्ण हायर करायचं आणि मग जर का बरं वाटलं तर एखाद्या कोणातरी घ्यायचं, नाही तर सोडून द्यायचं आपलं. तसं मी गाडी घेतली, मी टॅक्सी हायर केली पूर्ण. आणि माझ्यावर एक माझा ऑयलर होता आणि आम्ही दोघं सीट. ऑयलर म्हणजे ठीक आहे, असिस्टंट. हा ठीक आहे, असिस्टंट. आम्ही दोघं तिथं सिगरेट रोडत उभे होतो आणि माझ्याकडे एक मुलगी आली आणि बाई म्हणजे तर ती आली माझ्याकडे. तुम्ही टॅक्सी आता बुक केली? म्हणलो केली. आम्ही शेअर केले चालेल. मला चालेल म्हणलं, मला काही प्रॉब्लेम नाही. नाही मला काही प्रॉब्लेम नाही म्हणलं. पण म्हणलं मी चौथा माणूस घेत नाही, कारण त्याने पूर्वी 4 टॅक्सीमध्ये 4 माणसं असायची. मी म्हणलं 3 माणसाचं जे काही असेल ते आपण तिघात शेअर करणार, असेल मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मग ती म्हणली नाही चालेल, मला चालेल. मग तो आला, तो मुसलमान, तो दाढीवाला, त्याने ते टॅक्सी घेतली, लावली, आम्ही बसलो. आणि मग तेव्हा ते भयंकर ट्रॅफिक आणि सगळंच होतं. चेंबूरपर्यंत आम्ही आलो आणि हे मागं काहीतरी बोलत होते, काहीच मला आपला काही संबंध नाही, कारण मी 7-8 जवळ 7-7 महिने झाले मला. आणि मग ते काही निशू असं सगळं चाललं होतं. आणि मग एकदम मला आठवलं आणि मग त्याला विचारलं की आर यू निशिगंधा वाड? ती म्हणली येस आय एम निशिगंधा वाड. म्हणलं सॉरी मॅडम, कारण म्हणलं मला लक्षात ते आलं, पण म्हणलं तुम्ही मागं चाललो होतं तुमचं म्हणून ठीक आहे म्हणजे. मग तो तसा एक एक्सपिरियन्स होता. आणि दुसरं मी चिलीमध्ये इकिकी म्हणून पोर्ट आहे, चिलीमध्ये, नॉर्थ चिली आहे, म्हणजे ते आटाकामा वगैरे जे डेझर्ट आहे त्याच्या बाजूला इकिकी म्हणून पोर्ट आहे. हे सगळे स्पॅनिश लोक आहेत. लँग्वेज तर आपलं बोंबई, आपल्याला कधीच आपण लँग्वेज शिकू शकलो नाही. मी एवढे वर्ष बाहेर फिरतो, कुठलीच लँग्वेज शिकू शकलो नाही. तर ते स्पॅनिश लोक आहेत सगळे. मग माझे ते सर्वेअर बिरवेअर मला म्हणले गो शॉपिंग असं. मला वाटलं की दे आर सेंडिंग मी फॉर शॉपिंग. आय डोंट बिलीव्ह इन शॉपिंग, आय डोंट डू शॉपिंग, आय डू ऑल शॉपिंग इन इंडिया ओनली. तर ते म्हणाले गो शॉपिंग. मग त्यांनी माझ्यासाठी लॉन्च अरेंज केली. लॉन्च नंतर तिथनं पुढं टॅक्सी माझी अरेंज केली आणि आम्ही गेलो.
मग ते सॉफ्री नावाचा तो एरिया म्हणजे व्हॉट ही वॉज टॉकिंग अबाउट सॉफ्री गो गो सॉफ्री गो सॉफ्री गो सॉफ्री असं चाललं होतं आणि तिथं समोर उतरल्या उतरल्या समोर राधे कृष्ण काहीतरी ऑटोमोबाईल्स असं होत आणि सगळीच इंडियन नाव आणि मला म्हणजे विश्वासच बसला नाही मी इटालियन शिपवर होतो आम्ही ओनली देवर अबाउट थ्री ऑर फोर पीपल ओनली इंडियन पीपल रेस्ट ऑल व्हेरी इटालियन्स आणि मग मी म्हणलं अरे वा छान आहे मग मी त्या माणसाला विचारतो कॉम्प्रेसर विकणारा माणूस होता मी त्याला विचारलं अरे मला ते इंडियन पिकल पापड आणि हे सगळं पाहिजे तर म्हणलं एक सोनीची मोठी शोरूम आहे आणि सोनीची शोरूम म्हणजे साधारण हा जो आपला एवढा एरिया जेवढा दिसतोय ते सगळं मिळून एक मोठ वेअर हाऊस होत वेअर हाऊस होत मी त्याच्यामध्ये गेलो आणि मी त्याला अगदी इमानदारी मी त्याला सांगितलं की आय एम मिस्टर कोलकर्णी फ्रॉम सो अँड सो सो अँड सो तो अहो कुलकर्णी साहेब तुम्ही कुठले रेग्युलर मराठीत बोलला तो अशोक संतानी म्हणून होता पुण्याचा आहे आणि त्याचं सगळं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की नाही तुम्ही जायच्या आधी आमच्या इथनं पावाडा खाऊन जावा म्हणलं आमच्या शिवाजीला भेटून जावा शिवाजी पोफळे म्हणून तिथे एक पोरगा होता मग ऍक्च्युली या माणसाला या पोराला हा मुंबईचा या पोराला एका हाँगकाँग मधल्या एका सिंधीने सांभाळलं आणि आज तो त्याचाही मोठा धंदा आहे माझ्याकडे राजूला भूतक मी त्याचा नंबर बिंबर पण दिला होता आणि आपलं खरोखर मी ते सिंधी बाईंनी बनवलेला पावडा खाल्ला पण मी महाराष्ट्रीयन माणसाच्या घरात बसून खाल्ला देर इज समथिंग डिफरंट की जे आपल्याला नॉर्मल आयुष्यामध्ये आलं नाही किंवा काल मी कोणाशी बोलता बोलता सांगितलं आम्ही खूप घणघण शिव देत इस्टोनियामधनं चाललो होतो खूप घणघण शिव होते की म्हणजे ऐक्या आईचा असं अशा स्टाईलमधले सगळे होते आणि पलीकडच्या रॅकमधली बाई म्हण पलीकडं बाई ती त्याच्या नवऱ्याला सांगत होती पलीकडचे महाराष्ट्रीयन दिसत काय घणघण शिव लवकर करा अशीच एक गोष्ट आहे 1989 मध्ये मी सिंगापूरला ट्रेनिंगसाठी येऊन गेलो होतो आणि बसमधनं मी आणि माझा कलिग आम्ही चाललो होतो तिथं बसमधनं तर आम्ही म्हणत होतो की आता सरंगून रोडचा स्टॉप काय काय माहित नाही आता केव्हा उतरायचं वगैरे काय एक चायनीज माणूस आम्हाला म्हणाला काळजी करू नका मी तुम्हाला सांगतो स्टॉप कारण मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मराठीमध्ये PhD केलेली आहे 9 वर्ष पुण्यात राहत होतो आणि दुसरी अशी तिथली गोष्ट अशी एक दिवस मी संध्याकाळी चालत होतो दुसऱ्या साईडच्या फुटवर ए नाशा असा आवाज आला अरे म्हटलं काय झालं हे तर आपला शेषा त्या सिंगापूरला होता आणि त्यांनी पाहिले की हा नाशा सारखा दिसतोय पण सिंगापूरमध्ये काय करतोय तर म्हणून नाशा जर का आवाज दिल्यानंतर त्यांनी पाहिलं तो नाशिक करत आहे जर का नाही पाहिलं दुसरा कुठेतरी आहे शेषाच्या मी गुरु पौर्णिमेला गुरु पौर्णिमेला राजीव हा होता जाधवही होता नाही पण तेव्हा शेषाने मग पुढे अडीच महिने तिथे होतो मग शेषाने आम्ही रेग्युलर वीकेंडला भेटायचं तिघांच्या किस्स्यांनी मजा आली आता पहिल्यांदा वेगळा आयटम आज येतोय सुबोध कोल्डे कविता वाचन करणार सुबोध नमस्कार मी हा कार्यक्रम फर्स्ट टाइमच करतोय खरं म्हणजे लहानपणापासून आपण फक्त खेळावर लक्ष देतो आणि अभ्यास कमी करतो आताची परिस्थिती माहित नाही पण एकंदरीत आपल्या सगळ्यांसाठी त्याचप्रमाणे मी पण फक्त खेळण्याकडे जास्त लक्ष द्यायचो उन्हाळतो ध्येय वगैरे असं काही किंवा स्वप्न असं काही त्यावेळेला विशेष काही डोळ्यासमोर काही नव्हतं तर ध्येय कसं असावं याच्यावर काही चार ओळी लिहिलेल्या आहेत या तिन्ही कविता मी तुमच्यासमोर ज्या सादर करणार आहे त्या जीवनाच्या वेगळ्या वेगळ्या वेळेला मी स्वतः लिहिलेल्या आहेत यश अपयश हे जीवन असते दोन्ही मधून शिकायचे असते यश अपयश
जे जीवन असते दोन्हीमधून शिकायचे असते, ध्येय ठेवून चालायचे असते, लक्ष ठेवून जिंकायचे असते, लक्ष भेदून जिंकायचे असते, नवीन त्यानंतर नवीन ध्येय ठरवायचे असते आणि पुन्हा जिंकण्यासाठी लढायचे असते. तर हे शेवटी ध्येय म्हणजे मग मनातल्या येणाऱ्या भावना, मग त्या कुठनं येतात आणि मग ते आपल्याला जमेल का नाही, मग त्यातनं काही स्वप्न बनतं का, किंवा मला इंजिनियर व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, असे विचार लहान मुलांच्या वयामध्ये डोक्यामध्ये येऊ शकतात. आणि याच्यापैकी ज्या वेळेला कोणीतरी सांगतं घरातले माणसं की तू अमुक हो, इंजिनियर हो, डॉक्टर हो, सीए हो, किंवा बिझनेस कर, किंवा आता आत्ताच्या काळामध्ये मुलंच ठरवतात की आपल्याला हे व्हायचंय, आपल्याला हे शिकायचंय, ठीक आहे. पण ज्या वेळेला एखादी गोष्ट व्हायची असते त्यावेळेला मनामध्ये हे नक्कीच येतं की आपल्याला हे करायचंच आहे, जमेल का नाही आणि त्यासाठी काय काय गोष्टी पाहिजे. तर ह्या ज्या मनातल्या भावना आहेत त्याच्यावर चार ओळी लिहिलेल्या आहेत, त्याचं शीर्षक आहे दिल और दिमाग. मेरे दिल और दिमाग में हमेशा एक द्वंद्व चला रहता है. मेरे दिल और दिमाग में हमेशा एक द्वंद्व चला रहता है. दिल कहता है तू ख्वाब देख. दिल कहता है तू ख्वाब देख. दिमाग कहता है तू करके दिखा. दिल कहता है तू ख्वाब देख. दिमाग कहता है तू करके दिखा. ज्या वेळेला मनामध्ये ठरवलेली गोष्ट आपण प्रयत्नांनी पूर्ण करतो त्यावेळेला आपण कुठलं तरी ध्येय किंवा एक पायरी चढतो. आणि आपण सर्वांनी वेगळ्या वेगळ्या पायऱ्या चढून आजपर्यंत जे काय हासिल करायचं आहे ते केलेलं आहे. आणि आता आपण बहुतांशी लोक जे स्वयं व्यवसाय करतात ते सोडून एक रिटायर झालेले आहेत आपल्या ज्या काय नोकरी धंद्यामधनं, तर अशा वेळेला वयाच्या 55व्या वर्षी मी पण माझ्या नोकरीमधनं बाहेर आलो. पण ते मी एक स्वप्न घेऊन बाहेर आलो आणि एक टेबल टेनिस या फील्डमध्ये मी गेले 26 वर्ष काम करतोय मुलांना शिकवण्याचं, कोचिंगचं. आणि आतापर्यंत 10-11 मुलं ही नॅशनल लेवलपर्यंत घडवलेली आहेत. पण ह्याच्यावर सॅटिस्फाय न होता मी मॅनेजिंग डायरेक्टर ही नोकरी सोडून सध्या पुण्यामध्ये 3 अकॅडमी चालवतो टेबल टेनिसच्या. साधारण 85 ते 90 मुलं, 85 ते 90 प्लेयर्स माझ्याकडे खेळतात रोज. तर तो जो कार्यक्रम आहे घडवण्याचा, खेळाडू घडवण्याचा, त्या कार्यक्रमाची जे संकल्पना किंवा कन्सेप्ट आहे ती म्हणजे लिटिल वंडर्स, हे त्याचं नाव आहे, कार्यक्रमाचं नाव आहे. कॅच देम यंग या प्रिन्सिपल मधनं ते केलंय. आणि या कवितेच्या माध्यमातून मी ते कसं, आम्ही ते एकम टेबल टेनिस अकॅडमी हे कसं इम्प्लिमेंट करणार आहोत हे या कवितेच्या माध्यमातून लिहिलेलं आहे. प्रयत्न केलाय असं म्हणीन. होप तुम्हाला हे आवडेल. हे जे पहिल्या 2 ओळी आहेत ते सगळं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत, कारण की ते गाण्यातनं घेतलेले आहेत. नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी में क्या आहे. नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी में क्या आहे. मुठ्ठी में है तकदीर हमारी. मुठ्ठी में है तकदीर हमारी. चमक दिखी वो चमक दिखी इस बच्चे में चमक दिखी. टैलेंट आइडेंटिफिकेशन. चमक दिखी वो चमक दिखी इस बच्चे में चमक दिखी. फिर शुरू हुई लड़ाई अव्वल होने की, सर्वश्रेष्ठ होने की. आसान न था ये माता पिता के लिए, कड़ी परीक्षा थी सबके लिए. नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या है. नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या है. मुट्ठी में है तकदीर हमारी. ये व्यायाम ये शराब, ये पढ़ाई ये खाना, ये पीना और यही मात्रा. ये व्यायाम ये शराब, ये पढ़ाई यही खाना, यही पीना यही मात्रा. चाहिए अनुशासन, चाहिए मानसिक संतुलन. नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या है. मुट्ठी में है तकदीर हमारी. सफलता के बाद सफलता, सफलता के बाद सफलता पाने की जिद.
हर पायदान पे यश पाने की जिद, कभी ऊपर कभी नीचे अंग हिलता रहे, कभी ऊपर कभी नीचे अंग हिलता रहे, हर रोज कोई नई चुनौती पीछा करती रहे, हर रोज कोई नई चुनौती पीछा करती रहे। नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, मुट्ठी में है तकदीर हमारी, मुट्ठी में है तकदीर हमारी। अहो भाग्य है तुम्हारा हर सुविधा तुम्हारे प्राप्त रहे, हर भाग्य है तुम्हारा हर सुविधा तुम्हारे प्राप्त रहे, निरंतर सुधार ये तुम्हारा वृद्ध वाक्य रहे, निरंतर सुधार ये तुम्हारा वृद्ध वाक्य रहे। सदा याद रहे हर पायदान पर सफलता पाने की जिद बरकरार रहे, सदा याद रहे हर पायदान पर सफलता पाने की जिद बरकरार रहे, दृढ़ निश्चय ये निरंतर रहे, दृढ़ निश्चय ये निरंतर रहे। नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या है, मुट्ठी में है तकदीर हमारी, मुट्ठी में है तकदीर तुम्हारी। भारत माँ का झंडा ओलंपिक और दुनिया में हर पायदान पे लहराता रहे और लहराता रहे। भारत माता की जय, भारत माता की जय। थैंक यू सुबोध, तू स्वतः लिहिलेले कविता दिल बल
बिछड़ जाए कहीं हम अगर और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर हम लौट आएंगे तुम यूं ही बुलाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना चलते चलते मेरे गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना रोते हंसते बस यूं ही तू गुनगुनाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना चलते चलते मेरे गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना शून्य से शुरू होकर शून्य तक खत्म हो जाते हो क्या बोले? जैसे तुम कहना चाहते हो कह नहीं सकते जैसे तुम सुनना चाहते हो सुन नहीं सकते वारे वारे। जब तुम चिल्लाते हो तो तुम्हारी आवाज पलट कर नहीं आती अभी भी वक्त है वो तुम्हें आवाज दे रहा है उसे ध्यान से सुनो डरो नहीं अपने आप से शर्मिंदा मत हो कह दो एक बनावट की जिंदगी झूठ की जिंदगी चार चार पेक की जिंदगी तुम जी नहीं सकते तुम आजाद चिल्लाओ कि तुम आजाद हो आशा का ऑब्जेक्शन मौत तू एक कविता है मिलेगी मुझको मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको डूबती नजमों में जब दर्द को नींद आने लगे और जर्द सा चेहरा लेके जब चांद डूबने लगे ना दिन न चांद हो न सितारे जब गेला हे सगळं दारू पिण्याचं लक्षण उरिसा में भवंडर प्रधानमंत्री की मणिपूर यात्रा हा बरं तर पुढे चला आता काय पाहिजे नाही रे तिथे ठेवून काय उपटणार आहे मी तुला काही राहिलं नाही प्लीज कट दिस आता काय पाहिजे तुम्हाला काय अपेक्षा होती माझ्याकडनं मला कळत नाही एवढे बिलिंगचा परफॉर्मन्स नाही अजून अजून बाकीच्या परफॉर्मन्स नाही बाकी अपेक्षा होती स्टेबल्स कम ऑन इट्स व्हेरी ओल्ड स्टोरी मॅन नो इट्स नॉट पॉसिबल ते ब्रश सेम कुठलं असायचं हे काही हे उंदीर असे आहेत की ते कुठल्या तरी मिळातली सगळी लक्षणं नॉट पॉसिबल एनिवे आपल्याला काय करायचं आता परफॉर्मन्स काहीतरी करायचं मला लक्षात आलेलं आहे की तुम्ही आम्हाला मुद्दामून कॅमेरा समोर नागडं करता अगदी बरोबर आहे नाही नाही अगदी लक्षात आलेलं आहे तुम्हाला लक्षात नांगड करायची इच्छा आहे मग आता काय तू म्हणशील काय पाहिजे ओरिसा भवंडर नॉट पॉसिबल मिलिंग
तू आता पुढचा परफॉर्मन्स प्लीज दाम्या लाल्या सतीश थँक यू. पण मला कळलं नाही अजून एक, तुला कमी पडली का जास्त झाली? जास्त झाली. सो वी कॉल सुहास फ्रॉम नाशिक. सुहास शशिकांत त्याला रिझर्व तामे गाणं कर ना गाणं कर एक गाणं कर बहारों ने चमन पिता बहुत मैंने चर्चे सुने
गाणं जितकं गोड आहे जितकी यात भावना आहे ती सगळीच्या सगळी नातू साहेबांनी आपल्या समोर मांडली. थ्री चेअर्स टू नातू साहेब. सुहास नातू काल हॅलो कोटेचा हॅलो हॅलो राजू कोटेचा कम हियर प्लीज कम हियर प्लीज प्लीज हॅलो आपला रेकॉर्ड करताय ना काय प्री प्लॅन प्रोग्राम नाही पण आपल्या सगळ्यांचं प्रेम पाहून मला दोन शब्द बोला असं वाटलं. वी मीट आफ्टर 40 इयर्स एक्झॅक्टली 40 इयर्स वी आर मीटिंग टुडे मिस्टर दानी मिस्टर कोटेचा सुभेदार वी आर थँकफुल टू अरेंजिंग दिस व्हेरी व्हेरी थँकफुल. ज्यादा फ्लो नाही करणार चाहतो मुझे कुछ गाना आता नाही लेकिन मैं दो वर्ड बोलूंगा. ओके ओ राही ओ राही रुक जाना नहीं तू कई हार के घाटों पे चल के मिलेंगे साए बाहर के. ओ राही ओ राही ओ राही So this is the direct recognition of the fantastic planning done by Shashikant and Dinesh. ये कौन आया दिल में हुई हलचल देख के बस एक ही झलक हो गए हम पागल. सामने ये कौन आया दिल में हुई हलचल देख के बस एक ही झलक हो गए हम पागल. अरे बातें मुलाकातें उनसे भी तो होगी और उनसे खुलेंगे हम आज नहीं तो कल. सामने ये कौन आया दिल में हुई हलचल देख के बस एक ही झलक हो गए हम पागल. रहना है यहाँ तो दोनों है जवा तो भला दूर कैसे रहेंगे. माना वो हसी है तो हम भी कम नहीं है वो मगरूर कैसे रहेंगे. रहना है यहाँ तो दोनों है जवा तो भला दूर कैसे रहेंगे. माना वो हसी है तो हम भी कम नहीं है वो मगरूर कैसे रहेंगे. ला 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 ला. सामने ये कौन आया दिल में हुई हलचल देख के बस एक ही झलक हो गए हम पागल. Thank you.
बातों ही बातों में कभी जान पहचान होगी। सुन लो ये कहानी हसीना एक अनजानी किसी दिन मेहरबान होगी। आंखों ही आंखों में बातों ही बातों में कभी जान पहचान होगी। सुन लो ये कहानी हसीना एक अनजानी किसी दिन मेहरबान होगी। सामने ये कौन आया दिल में हुई हलचल, देख के बस एक ही झलक हो गए हम पागल। हर बातें मुलाकातें उनसे भी तो होंगी, हर उनसे खुलेंगे हम आज नहीं तो कल। सामने ये कौन आया दिल में हुई हलचल, देख के बस एक ही झलक हो गए हम पागल। थैंक यू। सुन लो ये कहानी हसीना एक अनजानी किसी दिन मेहरबान होगी। आंखों ही आंखों में बातों ही बातों में कभी जान पहचान होगी। सुन लो ये कहानी हसीना एक अनजानी किसी दिन मेहरबान होगी। सामने ये कौन आया दिल में हुई हलचल, देख के बस एक ही झलक हो गए हम पागल। हर बातें मुलाकातें उनसे भी तो होंगी, अरे उनसे खुलेंगे हम आज नहीं तो कल। सामने ये कौन आया दिल में हुई हलचल, देख के बस एक ही झलक हो गए हम पागल। देख के आई ना पुरजे मेरा कोई घबराओगी, बलन पे सितारे लपेटे हुए ओ जान तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए। बलन पे सितारे लपेटे हुए ओ जान तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन। प्रिंस प्रिंस कुलकर्णी थैंक यू। सो मॉर्निंग ने मला इंडिकेशन दिली की गाणी आहे दाणे पण गाणी आहे। अरे दाणेला उठव नका बस हां बारे याला बसवारे कोणीतरी बाळाला बर मित्र हो, हे जे मी आता तुमच्या समोर सादर करणार आहे तर कृपया शांत रहा। आम्ही शांत नाही, अरे आम्ही 40 वर्ष शांत सायलेंट सायलेंट आमचं लग्न झालेलं आहे सायलेंट। अटेन्शन प्लीज जातो लेक्चर नको आहे आम्हाला इथे काही बंद बोल बोल समजता का तू काय घातला? 1962 साली
जन्मलो बाहर से मित्र प्लीज प्लीज शांतता राखा कोर्ट चालू आहे. 1962 साली वसंत कानेटकरांनी एक नाटक लिहिलं होतं, ऐतिहासिक नाटक होतं. रायगडाला जेव्हा जाग येते त्याच्यामध्ये शिवाजी महाराज आणि शंभूराजे या दोघांमधला दोन व्यक्तिरेखांमधला संघर्ष दाखवलेला आहे आणि त्याचबरोबर पिता पुत्रांमधले ताण ते त्या नाटकामध्ये फार चांगल्या पद्धतीनं चितारले गेलेले आहेत. या नाटकाचा आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे 1962 ते 2022 या 60 वर्षांमध्ये अजूनही त्या नाटकाचे प्रयोग सतत होत राहतात. या नाटकाचा एक फार मोठा गुण म्हणा किंवा काय असं आहे ते आहे. या नाटकातले काही प्रवेश मी संकलित करून तुमच्यासमोर सादर करतोय. त्याच्यामध्ये या नाटकातला काळ दाखवलेला आहे तो शिवाजी महाराजांची शेवटची 4 वर्ष. त्यांना शेवटपर्यंत सुद्धा तो कसे ताण सोसावे लागले ते त्याच्यामध्ये आहे. तर सुरुवात करूया. रायगडावर एक विचित्र घटना घडलेली आहे आणि ती शंभूराजांच्या बाबतीत आहे आणि त्याकरता त्या घटनेवर काय करायचं याची चर्चा करण्यासाठी विचार विनिमय करण्यासाठी शिवाजी महाराज त्यांच्या पत्नी सोयराबाई नंतर हंबीरराव मोरोपंत जनार्दन पंत ही सगळी मंडळी जमलेली आहेत आणि विचार करतायत की आता काय करायचं. फार विचित्र घटना घडलेली शंभूराजांची. तर सोयराबाई सांगतात की जे काही शंभूराजांनी केलेलं आहे जे काही ते वाईट वागलेले आहेत जे काही कृत्य केलेले आहे त्याच्याबद्दल आपण त्यांच्या पत्नी म्हणजे येसूबाई यांना जाब विचारा असं म्हणून येसू या सोयराबाई शिवाजी महाराजांच्या मागे लागतात आणि ते ऐकायला तयार होत नाही. इथून सगळा प्रकार सुरू होतो. तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात पुत्राच्या दुर्वर्तनाचा जाब सुनबाईला विचारायचा. मोठा अजब मनसुबा सांगतात तुम्ही राणी सरकार. असा जाब विचारताना आमची मान शर्मेनं खाली जाईल ते होणे नाही. एका उमद्या पोराची जान खतऱ्यामध्ये आहे आणि तुम्ही आपल्या शब्दांची मिजास आम्हाला सांगता. कुणा कुणावर कशा कशावर विश्वास ठेवायचा आम्ही. आपण म्हणता शीतळा देवीच्या हळदी कुंकवासाठी रायगडावर बायका आल्या होत्या. त्यावेळेला शंभूराजांनी पाळत ठेवून त्या मुलीला आपल्या महालात ओढून नेली आणि नंतर त्या मुलीनं स्वतःला जाळून घेतलं. जनार्दन पंत बेलभंडार उचलून ग्वाही देत आहेत की त्या महाराजांनी तिला उचलून नेली खरं पण तिच्यासोबत कोणताही वावगा प्रकार केला नाही. म्हणजे काय मोरोपंत आणि बाळाजी सांगतायत की राजांनी त्या मुलीबरोबर कैक दिवसांपासून संधान बांधलं होतं. तिच्या भेटीगाठीसाठी राजे रायगडवाडीपर्यंत रात्री अपरात्री दौड करीत असत. कोणी असं तर कोणी तसं. प्रत्यक्ष कोणी पाहिलं नाही वेळीच कोणी चौकशी केली नाही. ती पोर बिचारी जळून गेली पण आम्ही मात्र उभे जळतो आहोत बेजतीच्या निखाऱ्यावर. सगळे लोक एकमुखानं शंभूराजांचं नाव घेत आहेत. नाही राणी साहेब आम्ही आमच्यावर कधीही गैरविश्वास आपल्यावर गैरविश्वास दाखवला नाही. मगलेत मुंडी मुरगळून आमची आमच्यावर संशेर चालवितो खानावर देखील आम्ही विश्वासच ठेवला होता. आग्र्याला आमच्या मकानाभोवती पहारे उभे करेपर्यंत खुद्द आलमगीराबरोबर सुद्धा मी पाक दिलानच वागलो होतो. पण जेव्हा माणसं इमान सोडतात विश्वासघात करतात तेव्हा आम्हालाही मोठीतून वाघनखं बाहेर काढावीच लागतात. याच हाताने आम्ही आमची जान बचावली आणि अफजलखानाची कत्तल केली कशासाठी. युवराजांचे प्रताप या डोळा पाहायचे होते म्हणून आम्ही कोणाचे तरी तळतळाट भोगतो. पोटचा बोर आमच्या पोटावर वाघनख चालवतो. आग्र्याहून सुटकेच्या वेळेला याच पोराला आम्हाला मथुरेला सोडून यावं लागलं होतं पण म्हणून आम्ही त्यांचे दुश्मन का होतो. जीवाच्या भीतीनं पाठीला पाय लावून पळून जाणारे आम्ही भ्याड होतो. मोगलांच्या पाठीवर सभोवती हिरांचा सुळसुळाट जरा जरी कपलत होती तरी आम्ही सारेच गरिबांच्या हाती गवसतो. त्या रात्री मथुरेला शंभू राजांनी आमच्या कमरेला मिठी घातली आणि पत्थराला पाजर फुटेल असा टाहो फोडला. आबासाहेब आम्हाला एकट्याला सोडून तुम्ही नाही ना हो जाणार. आम्ही ते शब्द ऐकले आमचा शिरोमुकुट डळमळला कमरेची समशेर लटपटली पायातलं त्राणच नाहीस झालं. क्षणभर मस्तकात सणाक्षरली
की 8 वर्षांच्या एकुलत्या एक पोराला असं परमुलखात टाकून जाण्यापेक्षा नको तो संकल्प, नको ते हिंदवी स्वराज्य आणि नको ती प्रतिज्ञा. दुसऱ्या क्षणी आमच्या डोळ्यांसमोर रायगड उभा राहिला. आमच्या एका शब्दाखातर रक्त सांडणाऱ्या आमच्या सवंगड्यांची उद्ध्वस्त घरदार दिसू लागली. विचार केला, फक्त आम्हा एकट्याची जान खतऱ्यात होती तर मामलाच वेगळा होता. पण चिमुकले राजे दौलतीचे वारस, ते जर आलमगीराच्या हाती सापडते तर दौलतीचा समूळ उच्छेदच होईल. केवळ शंभूराजांची जान वाचवण्यासाठी आम्ही आमचं मन मागलं. उसन अवसान आणलं आणि कमरेची चिमुकल्या हातांची मिठी आम्ही सुखावली. बरोबरच्या सरदारांनी आमच्या मुद्रेवर केवळ निर्धारच पाहिलं, पण आमच्यातल्या तडफडणाऱ्या पित्याचे अश्रू पाहिले ते फक्त यमुना माईन. मनात ठेवून वागतो, खुल्या दिलानं आमच्याशी कधी बोलतच नाही. या शंभूराजे या, आम्ही आपलीच वाट पाहत होतो. राजे एक सवाल पूछतो, हुशारीनं जबाब द्या. राजे पतिव्रतेची किंवा कुमारिकेची बेइज्जती करणाऱ्या गुन्हेगाराला आम्ही कोणतं शासन द्यावं? कडेलोट म्हणताय तुम्ही, तर मग आम्ही तुमच्या वर्तनाचा खुलासा मागतो. तुमच्या बद्दल आमच्या दरबारी फिर्याद दाखल झाली आहे, त्याची न्यायनिवाडा त्याचा नंतर होईलच. पण तुम्ही आमचे पुत्र आहात म्हणून पित्याच्या नात्यानं आम्ही तुम्हाला एक खुलासा मागतो. हाच खुलासा देण्यासाठी आम्ही आपल्याला भेटण्याचा 3 प्रयत्न केला आबासाहेब, पण आमच्यासाठी दरवाजे बंद झाले होते. राजे राजे आमच्यातल्या अंतःकरणाची व्यथा तुम्हाला इतक्यात नाही कळायची. तुम्ही जेव्हा बाप व्हाल आणि जाणत्या झालेल्या पुत्राच्या दुर्वर्तनाचा जाब विचारण्याची तुमच्यावर वेळ येईल तेव्हाच आमच्या मनचं शैल्य तुम्ही उमगाल. दुर्दैवानं तशी वेळ आलीच, तरी देखील भेटीसाठी आलेल्या पुत्राला आम्ही दारातून पिटाळू तर नक्कीच लावणार नाही. आबासाहेब आपण हुकूम करण्यापूर्वीच आम्ही रायगडावर हजर झालो होतो, यावरून आम्ही निधन नादान किंवा भ्याड नाही याची खातरजमा व्हायला हरकत नाही. आणखी एक गोष्ट, आम्ही जेव्हा आमच्या वर्तनाचा खुलासा देऊ त्यावेळेला फक्त आपण तिथे असाल, अष्टप्रधान मंडळ आणि आमच्या सावत्रमा असं तिथे नसतील. व्हेरी गुड. कारण आमच्या वर्तनाचा खुलासा मागण्याचा अधिकार फक्त आपला आहे आबासाहेब, छत्रपती म्हणून आणि आमचे जन्मदाते वडील म्हणूनही. हे हंबीरराव तुमचे मामा, हे मोरोपंत, हे बाळाजी यांनी तुम्हाला कडे खांद्यावर खेळवलं त्यांना तुम्ही परके समजता? ज्यांनी आम्हाला कडे खांद्यावर खेळवलं तेच आमचा कडेलोट होण्याची वाट बघतायत. राजे यांच्याशी अशी दुश्मनी असण्याचं कारण? हा सवाल आपण त्यांनाच पुसावा आबासाहेब. आणि ह्या तर तुमच्या मासाहेब, आमच्या नव्हे राजारामांच्या मासाहेब. राजे आबासाहेब क्षमा करा, आबासाहेब मासाहेबांच्या बद्दल फार संयमानं बोललो आम्ही. राजे तुम्ही गैर बोललात, तुम्ही गैर वागलात, तुम्ही जाऊ शकता. दुसऱ्या दिवशी शंभूराजांना दरबारात बोलवलं जात आणि सांगितलं जात की त्यांच्या या वर्तनाची शिक्षा म्हणून त्यांनी सज्जनगडावर समर्थांच्या सेवेत जाऊन राहावं. हे ऐकताच संतापानं बेभान झालेले शंभूराजे आपल्या महालात परत येतात. समोर त्यांचे येसुबाई पत्नी आणि त्यांच्या समोर ते आपला संताप व्यक्त करतायत. शंभूराजे छे छे, हा तर मोठा सन्मान आहे आमचा. ओ राणी साहेब बघताय काय, जा आमच्या करताय भगवी कफनी आणा, खांद्यावर एक झोळी द्या आणि गळ्यामध्ये एक तंबोरी गाठ ठेवून मनाचे श्लोक म्हणत गावगाव फिरतो आम्ही चोगवा माकड. त्यांनी आम्हाला टकमक टोकावर जरी नेऊन उभं केलं असतं ना तरी तो कडेलोट आम्ही खुशीनं पत्करला असता. पण हा सूड आहे, सूड आघळीक बिलकुल नाही. जे घडलं जे केलं त्याची जिम्मेदारी आम्ही कधीच नाकारली नाही. एक सांगतो राणी साहेब, हा 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 एक फार मोठा षडयंत्र आहे. अष्टप्रधान आणि सावत्र महासाहेब यांनी आमच्यावर केलेली एक फार मोठं षडयंत्र आहे. एक सांगतो, त्या मुलीनं स्वतःला जाळून घेतलेलं आहे, तिला जाळून मारण्यात आलं. एक्झॅक्टली. मग
थोडीशी ठिठाई दाखवून प्रसंग प्रसंगी आर्ट प्लीज आप दिनेश थोडा प्रसंग येतात छातीचा कोट करून आलम दुनियेचे वार आम्ही झेलले असते पण तिला आमच्या मायेची उपच दिली असते थोडीशी धिटाई दाखवून ती आपला हात पुढे करते तर तो हात हाती घेण्यासाठी आम्ही आभाळाची टक्कर दिली असती पण आम्हीच कमनशी म्हणून आमच्या वाट्याला आली ती फक्त बेइज्जती रीतिरिवाज आम्ही घालू ती रीत आणि आम्ही पाडू तो रिवाज अशी राजसत्ता हाती असताना तुम्ही आम्हाला रीतिरिवाजांची माथभरी काय सांगताय राणी साहेब आणि रीतिरिवाजांची जर बात करायची असेल तर महाराजांनी काय केलं शुद्धीकरणाची रीत महाराजांनी लोकांच्या गळी उतरवलीच ना मातबर मुत्सद्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी काशीहून गागा भट्टांना पाचारण करून महाराजांनी राज्याभिषेकाचा सोहळा पार पाडलाच ना रीतिरिवाज माया महाराजांची आमच्यावर माया युवराजनी तुम्ही थोर घरी जन्मला माता पित्यांच्या मांडीवर लाडात वाढला आबासाहेबांच्या थोरल्या सूनबाई म्हणून रायगडावर आजवर थाटा माटात वावरला आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही कळायची आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे तो फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला आमच्या मनावर कोरली गेली ती त्यांच्या ओठांवरली सुन्न सरप आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की अजूनही रक्त जळू लागत मस्तक फिरू लागत पोटात यातडी तटतटात उभं लागत एक 8 वर्षांचा कोवळा पोर आबासाहेबांच्या पाठोपाठ ड्राला वनात उन्हा तानातून दिवस रात्र पळताना अजूनही आमच्या डोळ्यांसमोर स्पष्ट दिसतो अंगात चोर भरला पाया टरारून फोड आले तरी हो नाही की चू नाही त्या रात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला मध्यरात्री खलबत सुरू झाली नेराजी पंत सांगतात महाराज इथून सही सलामत निष्ठायचं असेल तर युवराजांना इथंच माघारी सोडून जावं लागेल आत माझघरात ग्लानी येऊन पडलेला पोर ते शब्द ऐकतो तसाच धडपड धुडून बाहेर येतो आणि महाराजांच्या कमरेला मिठी घालून दीन वाण्या मुद्रेनं हंबरडा फोडतो आबासाहेब आबासाहेब आम्हाला एकट्याला सोडून तुम्ही नाही ना हो जाणार आबासाहेब एक शब्द बोलत नाहीत कमरेची चिमुकल्या हातांची मिठी आपल्या पोलादी बोटांनी सोडवतात आणि माझघराकडे बोट दाखवतात चिमुकल्या जीवाला ब्रह्मांड आठवत शेकडो कोसांची पायपीट विना तक्रार करणाऱ्या पोराचे पाय ओसरीतून माझघरात जाईपर्यंत पांघळे होतात आबासाहेब त्या दिवशी निघून जातात न भेटता न बोलता राणी साहेब आम्ही आमच्या पुत्राबरोबर असे वागतो तर आमची संभावना आपण कोणत्या शब्दात केली असते सांगा सांगा कुठेतरी आत खोलवर तपा गेला तो सांधत नाही कदाचित आम्हीच चुकत असू कदाचित आबासाहेबांच्या पोटी आम्ही जन्म घेतला इथेच आमची कसूर झाली असेल सज्जनगडावर जाऊन राहा म्हणून सांगायची एवढीच जर गरज होती तर आम्हाला दरबारात बोलवायची काय गरज होती अवघा दरबार अष्टप्रधान आणि सावत्र महासाहेब यांच्या समोर आमचा अपमान झाला चितू झाली नाय नाय जिथे आम्हाला कसपटा समान वागणूक दिली जाते तिथे आम्ही क्षणभरही थांबू शकत नाही कुठे जाणार आम्ही स्वतंत्र आहोत आमचे आम्ही मुख्यतयार आहोत महाराजांच्या परवानगीचा काय संबंध त्यांनी जेव्हा स्वराज्याचं तोरण बांधलं होतं तेव्हा त्यांच्या पिताश्रींची परवानगी घेतली होती नाही निघतो आम्ही अरे Thank you.
पण आता मुंबईच्या रिटर्न जर्नीवर आहोत. बेस्ट पॉईंटवर आलोय मालशेज घाटचे पुन्हा एकदा. काल आलेलो आता आज पण आलोय. सिनरी एकदम मस्त आहे.